ग्रामीण भागातील नवी जी पिढी आहे तर ती राजकारणात येऊ पाहते तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे ग्रामीण भागातील तरुण पिढीना मला असं वाटतं की ग्रामीण भागातली जी तरुण पिढी राजकारणात येऊ पाहते आहे त्यांनी स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा लढल्या पाहिजे तिथून ते आले पाहिजे पक्ष तिकीट देईल नाही देईल ते तुम्ही एक मिनटं बाजूला ठेवलं पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगळी असते काही ठिकाणी मातब्बर पक्ष असतात सत्ताधारी पक्ष असतात ते नवीन लोकांना येऊ देतीलच नाही येऊ देतील ते अनेक ठिकाणी असं जाणवतं की जिथं जो पक्ष स्ट्रॉंग आहे तो पक्ष नवीन माणसांना तिथले नेते येऊन देत नाही हे अनेक ठिकाणी आहे परंतु एखादा जर होतकरू तरुण असेल तर त्यांनी त्याच्यातूनही मार्ग काढून निवडणूक लढली पाहिजे निवडणुकीच्या राजकारणात आलं पाहिजे जर आपल्याला या देशात आज नाही परंतु दहा वर्षांनी चांगले लोकसभा सदस्य द्यायचे असतील चांगले आमदार द्यायचे असतील तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चळवळीतूनच येऊ शकतात आणि ती निवडणूक लढण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका या निवडणुका तरुणांनी लढल्याच पाहिजे की देशभरात भारत, भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे तर महाराष्ट्रात पण त्याला एक चांगला प्रतिसाद देखील भेटला तर आपण असं म्हणजे तुम्ही कसं बघतायत की आगामी नाही का राजकारणात आगामी राज्यातील निवडणुकांमध्ये त्याला एक सकारात्मक प्रतिसाद वगैरे मिळू शकतो का या भारत जोडो यात्रेनिमित्त काँग्रेसला मिळू शकतो का हा काँग्रेससाठी कारण भारत जोडो नाही नाही तुम्ही तेच गुजरातचं काढाल दिल्लीची महापालिका काढाल किंवा आणखी आणखी निवडणुका काढाल मला असं वाटतं की राहुल गांधींचा जो उद्देश भारत जोडो यात्रेचा होता तो राजकारणापेक्षा मोठा उद्देश होता की आज आपण जे एकमेकाकडं संशयाचे नजरेने पाहतो आहे हिंदू मुसलमानाकडं संशयाचे नजरेने पाहतो आहे मुसलमान हिंदूकडं संशयाच्या नजरेने पाहतोय तिरस्काराची एक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत तर ही, ही भावना बाजूला ठेवून आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र आहोत आणि म्हणून या भारतीयांना जोडण्याचं एक काम या भारत जोड यात्रेच्या माध्यमातून व्हावं असा राहुलजींचा उद्देश असल्यामुळे मला असं वाटतं की इमिजिएटच्या निवडणुकांचे परिणाम बघण्यापेक्षा एक देश म्हणून कशा पद्धतीने आपल्याला एकत्र राहून केलं पाहिजे याचा उद्देश त्यांचा होता म्हणून मला असं वाटतं की त्या यशाला त्यांच्या ते उद्देश जे आहे मी परत त्याच मुद्दा आहे की उद्देश काय हे सगळ्यात महत्त्वाचं हो आहे आपण कोणती गोष्ट करताना व्हाय हा सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे त्या ते हाऊ आणि व्हॉट ह्याच्याकडे जायचं नाही कसं करायचं आणि काय करायचं ते नंतर आहे का करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी करायचं असतं तर भारत जोडो यात्रेची गरज नव्हती हो त्यासाठी प्रशांत किशोरला आणायचं होतं रणनीती तयार करायची होती आणि साधनसामुग्री घेऊन निवडणुकीला उतरायचं होतं पण तो उद्देश नव्हता हो याच्यातून एक व्यापक भावना त्याच्यातली आहे मला वाटतं त्या उद्देशाला यश मिळते असं मला वाटतं